गांधी बच्चा है, मनोज भाई सच्चा है, राहुल 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 गांधी बच्चा है, मनोज भाई सच्चा है, गाड़ी सरकार तक कराई सका मीर जी। आज या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा होणार आहेत, काही वेळात येणार आहेत, कशा प्रकारे भाजप विरोध करते हे बघा। काँग्रेसने आव्हान दिलेलं आहे की आमचे खासदार मनोज कोटक जी यांच्या कार्यालयावरती आज आम्ही येऊ, तर भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेत, त्यांच्या स्वागतासाठी उतरलेत आणि आम्ही त्यांना आव्हान देतो, ज्या भाषेत तुम्ही येणार त्या भाषेत आम्ही उत्तर देणार। आणि जर आज 12 वाजतापर्यंत तर आम्ही जो काँग्रेसचा स्थानिक कार्यालय आहे आम्हीच त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा नेऊ। बस झाली ही नौटंकी, सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट आम्ही करू। ओके, हे हिंदीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपल्या कार्यालयाच्या बाहेर मोदीजींनी जे विधान केलेलं मार्च जाते त्याच्या वतीने आंदोलन काँग्रेस कार्यकर्ते म्हणत आहेत, काय आता भाजपची भूमिका मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत। मोदीजी जे संसदेमध्ये म्हटले त्याला उत्तर देणं, त्याच्यासाठी संसद आहे। काँग्रेसनी ज्या पद्धतीची नौटंकी मुंबईमध्ये सुरू केली आहे, मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम करत आहे, मान्य विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी आम्ही मोर्चे नेऊ, मान्य खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घरी मोर्चे नेऊ, आज इथे मोर्चा आणण्याची भाषा करत आहेत, याचा शेवट भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतील आणि त्याच्यासाठी अधिक माहिती हे आमचे आमदार मीर कोटेच्या आपल्याला देतील। भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत, काय सांगाल आता नेमका कशा प्रकारे विरोध करणार? भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे कार्यकर्ते येतात त्यांना भाड्याने माणसं मिळत नाही काँग्रेसना। मागच्या वेळेस पण मी सांगितलं की भाई जगतापना नौटंकी करण्यासाठी भाड्याने देखील माणसं मिळत नाही, उत्तरास उत्तर देण्यासाठी आज कार्यकर्ते सज्ज। पुढची भूमिका काय ते आमदार मिहिर कोटेच्या आपल्याला सांगतील।